Okay, the next point now today we will see the plane polarized light. Plane polarized light. Plane polarized light. It is also called as PPL. Okay, PPL means what? Plane polarized light. Okay, this is plane polarized light. Plane polarized light means काय असते? तर आपण ordinary light जे पाहतो, the ordinary light consists of electromagnetic waves. Ordinary light ला electromagnetic waves असतात. The ordinary light consists of electromagnetic waves. तर waves ना oscillations असतो. Waves having oscillations in electric and magnetic field. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑसिलेट होते लाईट. ऑर्डिनरी लाईट लाईटचे वेव्स असतात, ही वेव्स ऑसिलेट होते, व्हायब्रेट होते. इट इज कॉल्ड एज द ऑसिलेशन्स. नाउ दिस ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू निकोल प्रिझम. तर ही लाईट ऑसिलेट होते इन ऑल प्लेन, मॅग्नेटिक फील्ड इन ऑल पॉसिबल प्लेन्स, सगळ्या प्लेन मध्ये. अँड ऑल्सो to the direction of propagation, also to the direction of propagation. म्हणजे ज्या दिशेला याचा प्रोपॅगेशन होणार, समजा आपला लाईटचा बल्ब आहे असा, तर ही लाईटच्या बल्बची जी लाईट आहे, तर ही लाईट ऑल डायरेक्शनला काय होते असं व्यवस्थेच्या फॉर्ममध्ये प्रोपोगेट होते. आणि ही लाईट व्हायब्रेट होते. दिस इज द ऑसिलेशन्स इन द लाईट. देअर इज व्हॉट ऑसिलेशन्स. सो दिस लाईट ऑसिलेट्स अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. दिस डायरेक्शन मध्ये, ज्या दिशेमध्ये, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हॉट? प्रोपॅगेशन. दिस कॉल्ड एज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. अँड ऑल प्लेन मध्ये, सगळ्या प्लेन मध्ये, दिस इज वन प्लेन, टू प्लेन, थ्री प्लेन, फोर प्लेन. सो इन ऑल प्लेन इट व्हायब्रेट्स. दिस इज द ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. याच्यामध्ये कोणते वेव्स असतात? दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅविंग द ऑसिलेशन्स. Have the oscillations in electric and magnetic field. They have the oscillations in electric and magnetic field. Yet the oscillations कोणत्या कोणत्या field मध्ये होते? Magnetic field and electric field, both electric and magnetic field. Now when this ordinary light, not polarized light, ही light polarized आपण पाहणार आहोत. When this ordinary light pass through the Nicol prism, Nicol नावाचा prism असतो, pass through Nicol prism, the oscillations in only one plane, एका plane मध्येच, in one plane emerges out. ऑसिलेशन्स इन ओनली वन प्लेन, एका प्रतलामध्येच, एका प्लेन मध्येच ऑसिलेशन होते. वेन ऑर्डिनरी लाईटला जर आपण पास केलं, सपोज दिस इज ऑर्डिनरी लाईट, वी आर पासिंग द ऑर्डिनरी लाईट. ओके, दिस इज द ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट हॅव इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ऑर्डिनरी लाईट सगळ्या डायरेक्शन मध्ये काय होतो? व्हायब्रेट होते असं म्हटलं. तर ह्या लाईटला जर आपण निकोल प्रिझम मधून पास केलं, दिस लाईट इज पास्ड थ्रू द निकोल प्रिझम. इफ दिस लाईट इज पास्ड थ्रू द निकोल प्रिझम, इट इज कॉल्ड एज पोलरायझर ऑल्सो. निकोल प्रिझम मधून पास केली तर आता ही जी लाईट इमर्जिंग लाईट, म्हणजे जी लाईट बाहेर पडायची, द इमर्जिंग लाईट, दिस लाईट इज कॉल्ड एज द इमर्जिंग लाईट. म्हणजे बाहेर पडलेली लाईट, दिस लाईट व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन. ही लाईट फक्त एका प्लेन मध्येच व्हायब्रेट होते. आता पहा,
तर ह्या लाईटला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज दिस इज ऑर्डिनरी लाईट, इट इज ऑर्डिनरी लाईट अँड नाऊ द इमर्जिंग लाईट इज कॉल्ड एज दिस इज द पीपीएल, दिस इज प्लेन पोलराइज्ड लाईट. ह्या लाईटला आपण काय म्हणूया, आपण आता प्लेन पोलराइज्ड लाईट. द टू टाइप्स ऑफ लाईट वी आर गोइंग ऑन, ऑर्डिनरी लाईट अँड द सेकंड वन दॅट इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. वेन ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू द निकोल प्रिझम मधून पास केला आपण, तर इमर्जिंग लाईट ही एका डायरेक्शन मध्येच काय होते, ऑसिलेट ऑन ओनली वन प्लेन, एका प्लेन मध्ये होते फक्त ऑसिलेट, तर त्या लाईटला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. सो व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट, देअरफोर द लाईट विच ऑसिलेट, लाईट विच ऑसिलेट इन ओनली वन प्लेन, in only one plane or single plane and to the direction of propagation, ani jya dishela propagate holi tya dishela, to the direction of propagation the light which oscillates in only one plane and to the direction of propagation is called as, this light is called as PPL. या लाईटला काय म्हणायचं, पीपीएल, इट इज कॉल्ड एज प्लेन पोलराइज्ड लाईट. व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट, द लाईट विच ऑसिलेट, जी लाईट विच ऑसिलेट होते इन ओनली वन प्लेन, एका प्लेन मध्येच व्हायची बघा, इथं एका प्लेन मध्ये जी लाईट ऑबरेट होते त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज प्लेन पोलराइज्ड लाईट. द लाईट विच ऑसिलेट इन ओनली वन प्लेन अँड टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, ज्या डायरेक्शन मध्ये ती प्रोपोगेट होणार, पुढे जाणार, त्या दिशेला ती काय होते, ऑसिलेट होते, दॅट इज कॉल्ड एज द पीपीएल. व्हॉट इज दिस निकोल प्रिझम, दिस निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट. निकोल प्रिझम कॅल्साइट पासून बनवतात, द फॉर्म्युला ऑफ कॅल्साइट इज CaCO3. व्हॉट इज कॅल्साइट, द फॉर्म्युला इज CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, यु नो दॅट कॅल्साइट, दॅट इज द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम, कॅल्शियमचा क्रिस्टलाइन फॉर्म आहे, इट इज कॉल्ड एज कॅल्साइट CaCO3. It is also called as polarizer. Tela kaya manta namkin polarizer sudha mansa. Mende to polarize karto light la. He light ji ki ordinary light hoti. The ordinary light hai. The ordinary light all direction madhe propagate hoti. This is the ordinary light. It is propagating or it is oscillating in all direction and also to the direction of propagation. And this light is what? PPL, this is the plane polarized light. It is called as what? Plane polarized light. Plane polarized light oscillate in only one plane and to the direction of propagation. It is called as PPL, that is the plane polarized light. It is called as PPL. So this phenomenon is used in optical activity. Yeah, phenomenon la kasha madhe vaparto yacha optical activity madhe. Optical activity, that is we know that the optical activity, the optical isomerism, that is the stereo isomers, two types of isomers, you know that. So there are two types of isomers that are differ by the property, that is optical activity, and this optical activity is used in, this plane polarized light is used in optical activity. What is that optical activity, we will see later on. So first of all, again, ordinary light consists of electromagnetic waves having the oscillations, याला oscillation असतात in electric and magnetic field, दोन्ही मध्ये फील्ड असतात, त्याची इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि कोणती असते, मॅग्नेटिक फील्ड पण असते, इन ऑल प्लेन, सगळ्या प्लेन मध्ये होती अँड टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, आणखीन ती कुठे पण होऊ शकते, ज्या दिशेला प्रोपोगेट होते त्या दिशेला पण होते, ऑल्सो टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. नाउ दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हॉट, प्रोपॅगेशन. व्हेन द ऑर्डिनरी लाईट पास थ्रू द निकोल प्रिझम, दिस ऑर्डिनरी लाईट वी पास थ्रू द ऑर्डिनरी लाईटला आपण पास केलं कशामधून, थ्रू द निकोल प्रिझम. वेन ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू, दिस इज ऑर्डिनरी लाईट पास थ्रू निकोल प्रिझम, या निकोल प्रिझम मधून पास केलं ऑर्डिनरी लाईटला, द ऑसिलेशन इन ओनली वन प्लेन इमर्जेस आउट, तर ऑसिलेशन हे एका प्लेन मध्येच व्हायलेत बघा ऑसिलेशन, म्हणून या लाईटला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज पीपीएल. सो व्हॉट इज पीपीएल, द लाईट विच ऑसिलेट इन ओनली वन प्लेन, जी लाईट एक प्लेन मध्ये ऑसिलेट होते फक्त, आणि टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, ज्या दिशेला ती प्रोपॅगेट होईल त्या दिशेला काय होते, ऑसिलेट होते, दॅट इज कॉल्ड एज द पीपीएल. व्हॉट इज निकोल प्रिझम, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पोलरायझर.
निकोल प्रिझमलाच काय म्हणतात, दुसरं नाव आहे पोलरायझर सुद्धा म्हणतात त्याला, ओके।